नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्टच्या वतीने आपल्याशी जोडलं गेलो आहे. आणि आज डॉक्टर बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली येथे मी आज व्हिजिट केलं. म्हणजे लोक तिकडचे फार सिनियर असे व्यक्तींना मी तिकडे भेटलो आणि त्यांचा इंटरव्ह्यूज मी घेतले. ही इतकी मोठी युनिव्हर्सिटी आहे फ्रेंड्स, की आपल्या शहरातल्या मुलांना जरूर ती एकदा युनिव्हर्सिटीची तुम्ही एक व्हिजिट करा, कारण ज्या तऱ्हेने आपली एक्सपर्टीज आहे इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर आपल्या सगळ्यांना कळेल. तर त्या संपूर्ण व्हिजिटच्या संदर्भात हा एक व्हिडिओ आहे, तुम्ही जरूर पहा. थँक्यू. नमस्कार मित्रांनो, मी भूषण नेमळेकर दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्टच्या वतीने आज मी दापोलीत आहे. आणि माझं फार मोठं भाग्य की आज मला डॉक्टर बी जी देसाई हे इकडचे असोसिएट डीन आणि प्रिन्सिपल आहेत, तर त्यांना भेटता आलं आहे. कारण त्याचं एक खास कारण असं आहे की दापोली मेन रोडला मी एक कमवा आणि शिका हा एक ही छोटी पार्टी आणि म्हणजे चांगलं असं डिस्प्ले आणि मुलं तिकडे काउंटर चालवत आहेत हे मी पाहिलं. आणि मला असं वाटलं की इट इज समथिंग व्हेरी नाईस की आपल्या मुंबईच्या पुण्याकडच्या तिकडच्या सगळ्या लोकांनी देखील शिकावं. आणि इनफॅक्ट ते जेव्हा इकडे येतील दापोलीला, दे शूड बाय सच थिंग्स, दिस प्रोडक्ट्स फ्रॉम दापोली, कारण दापोलीची ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी इज वन ऑफ द बिगेस्ट इन एशिया असं मला सांगण्यात आलं आहे, म्हणजे दिस ॲज फार ॲज माय नॉलेज गोज. तर आपण देसाई सरांना विचारूया की त्यांचं काय म्हणणं आहे ह्या प्रोजेक्ट संदर्भात, मेनली कमवा आणि शिका. नमस्कार. आपण जे बघितलं होतं हरणय दापोली रोडवरती, आमच्या विद्यार्थ्यांनी एक छोटासा काउंटर लावला आहे. आमचं त्या ठिकाणी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे आणि त्या माहिती केंद्राला बरीच लोक भेट देत असतात. आणि हे मेन रोडवरती असल्यामुळे आणि हा आता सध्या वर्षाची अखेरीचा ह्याला ह्या टुरिस्ट लोक भरपूर येतात आणि त्यांच्याकडे वेळ कमी असतो. आणि अशा वेळेला जर आपण असा पॉईंट समोर कुठंतरी हे काढला तर आमच्या विद्यार्थ्यांचा तो एक शिक्षणाचा भाग आहे की शिकत असताना विद्यार्थ्यांचा हा 4 वर्षाचा कोर्स आहे. 4 वर्षाच्या ह्या कोर्स करिक्युलम मध्ये 3 वर्ष विद्यार्थी थिअरी प्रॅक्टिकल त्यानंतर काही सहली मार्फत असं सगळं शिक्षण घेत असतात. 4थ्या वर्षी काय होतं, शेतकऱ्याच्या शेतावरती विद्यार्थी जातात 6 महिने. शेतकऱ्यांचे आपण शिकलेलं आहे ज्ञान ते शेतकऱ्यांच्या शेतावर इम्प्लिमेंट करायचं, शेतकऱ्यांचे काय अडचणी आहेत, शेतकऱ्यांकडून काही ज्ञान तो कसं वापरतो तंत्रज्ञान विद्यापीठाचं ते आत्मसात करायचं. आणि शेवटच्या सेमिस्टरमध्ये कमवा आणि शिका हे जे आपली थीम आहे ते त्यांनी व्यवसायच करायचा आहे, शेतीवर आधारित असलेल्या व्यवसायावरती त्यांनी प्रत्यक्ष काम करायचं आहे. म्हणून आमच्याकडे वेगवेगळे व्यवसाय आहेत. आता जसं की आता काही विभागामध्ये पशुसंवर्धन दुग्धशास्त्र विभागामध्ये कुक्कुटपालन एक विभाग आहे, पोल्ट्री, तर त्यांनी त्या ह्याच्यामध्ये शेवटच्या 6 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ब्रॉयलर्स लेयर्स जे अंडे कोंबड्या आहेत त्यांचं संवर्धन करायचं, त्याच्यातून होणारं उत्पादन विकायचं. दुग्धशास्त्रामध्ये दूध गोळा दुधापासून तयार करायचे वेगवेगळे पदार्थ ते तयार करायचे आणि विक्री करायचे. बटर वगैरे लोणी आहे, साधं ताग आहे, पण ते ताग असं नाही सुगंधी ताग आहे आमच्या, कोकम ताग, कोकमाचा बेस दिलेला ताग आहे. हा म्हणजे ते मूल्यवर्धन आहे त्याचं. त्यानंतर काही ठिकाणी आता नर्सरीमध्ये रोपोटिकामध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे फळ पिकांच्या वनौषधींच्या भाजीपाल्याची वेगवेगळी रोपवाटिका चालते. इथं आमच्याकडे आता कृषी विद्या विभागामध्ये भाजीपाल्याची रोपवाटिका चालते. आम्ही काय करतो, भाजीपाल्याची रोपं करतो, आमचे विद्यार्थी पण लावतात, त्यातली काही रोपं शेतकऱ्यांना पाहिजे असतात आम्ही शेतकऱ्यांनाही विकतो त्यातल्या. तसंच काही खतं आहेत, जैविक खतं आहेत किंवा सेंद्रिय खतं आहेत, त्यांची वेगवेगळी खतं आहेत, त्याची फॉर्म्युलेशन्स आहेत, ते आपल्या विद्यार्थ्यांनी इथं शिकलेले आहेत, तर ती खतं तयार करतात, त्याच्या पॅकिंग तयार करून ती शेतकऱ्यांना पण विकायची, आपण कसं वापरलं ते शेतकऱ्यांना सांगायचं. म्हणून आम्ही एक छोटासा काउंटर त्या ठिकाणी लावला की ज्या त्या ठिकाणी वनौषधी असतील, त्यानंतर भाजीपाल्याची रोपं असतील, फळ पिकांची रोपं असतील, हे सगळं त्या ठिकाणी काही मूल्यवर्धित पदार्थ पण आहेत छोट्या छोट्या याने, काही शेतकऱ्यांकडचे तयार केलेले, काही विद्यार्थ्यांनी तयार केलेले, ते त्यांनी विकायचे आणि त्याचा जो प्रॉफिट आहे तो विद्यार्थ्यांनी शेअर करायचा. त्याच्यामध्ये आमचा हेतू काय की विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिकाही शिकायचं, म्हणजे तंत्रज्ञान आहे ते आपण आणि त्याचं कमवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा. आज शेतकऱ्यांकडची मुलं आहेत त्यांना
शेतीमध्ये काम करत असताना त्यांना व्यवसाय उभे करता यायला पाहिजे. बरोबर. नोकरी देणारे ते होणार, परिपक्व होतील आणि त्यांना त्यांचं कॉन्फिडन्स मिळेल आणि ते समाजामध्ये कॉम्पिटंट पण होतील. स्पर्धेचं युग आहे, आपल्याला काय विकायचंय, कसं विकायचंय, कसा फायदा मिळवायचा हे पण शिकता यायला पाहिजे. आपल्याकडे असलेलं तंत्रज्ञान प्रेझेंट करता यायला पाहिजे, त्याला संबोधवता यायला पाहिजे. म्हणून छोटंसं आम्ही तिथं प्रदर्शन पण लावलंय छोट्या ह्याच्यामध्ये. त्यांना आणखी जर माहिती पाहिजे असेल तर आम्ही आमचे विद्यार्थी त्या त्या विभागामध्ये घेऊन जातात. शेजारीत माहिती तंत्रज्ञान केंद्र आहे, त्याच्यामध्ये सांगतात. वेगवेगळे प्रकल्प पण बघत आहेत. तसं आमच्याकडे वनशास्त्र महाविद्यालय आहे, त्याच्यामध्ये इको टुरिझम आहे. ते शेतकऱ्यांचे किंवा जे पर्यटक आहेत त्यांना आम्ही फिरवतो आणि एक छोटंसं पॅकेज असतं त्याच्यामध्ये, पाण्याची बाटली किंवा एखादं भेट भित्ती पत्रिका घडी पत्रिका वगैरे प्रेझेंट त्यांना देतो आणि संपूर्ण फिरून आणतो की त्याने त्या आपल्या ह्याच्यातलं तंत्रज्ञान बघावं म्हणून. तर अशा प्रकारचं आम्हाला ह्या आमची जवळजवळ 10 विभाग आहेत ह्या महाविद्यालयामध्ये. वनस्पतीशास्त्र विभाग आहे, त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये बियाणं तयार करतात, सेंद्रिय खत उत्पादन तयार करण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग आहे, ॲग्रॉनॉमी विभाग आहे त्याच्यामध्ये करतात, बायो एजंट तयार करतात, जैविक किडी तयार करतात म्हणजे कीड किडीला मारते अशा पण काही आहे. ते कीटकशास्त्र विभाग काम करतो. इथं मृद तपासणी पण आमचे विद्यार्थी करतात. कोणाला जर जमीन तपासून घ्यायची असेल, आपल्या जमिनीमध्ये काय खतं टाकायची, किती खतं टाकते आपल्याला माहिती नसतं. इव्हन आपल्याला कुंडीत काय काय लोक म्हणतात आमच्या कुंडीत झाड जगत नाही. पण झाड का जगत नाही, काय काय ठिकाणी खतच नसतील त्याच्यात, किंवा जास्त खत असलं तरी ते करपून जातं. तर हे तंत्रज्ञान आहे ते आमचे विद्यार्थी मृदाचे परीक्षण करतात, खत आणि मृद तपासून पण देतात. पण हे सगळं काय आपल्याकडे आहे ह्याची छोटे काही माहिती असावं म्हणून आम्ही तो छोटा उपक्रम सुरू केला. माझ्या मित्रांनो, मला ऍक्च्युली हे सांगायचं, इनफॅक्ट दहिसरच्या ज्या शाळा आहेत, विद्या मंदिर स्कूल आहे किंवा शैलेंद्र शाळा आहे, रुस्तमजी कुठच्याही, त्यांनी इथे आपल्या मुलांची पिकनिक म्हणत नाही पण एक अशी टूर आणावी जेणेकरून सरांच्या सपोर्टने मुलांना इकडे वेगवेगळे विभाग बघता येतील. त्यांना कळलं पाहिजे की आपल्याकडे जे आपण जेवतो ते किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं उगते आणि ते कसं लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. इनफॅक्ट तुमचं विजन अतिशय छान आहे सर, म्हणजे देसाई सर डॉक्टर, की तुम्ही सगळ्या स्टुडंट्सना सेल्फ सफिशियंट करताय, परिपक्व करताय. आणि दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्टचा हा एक असा एक प्रकल्प आहे की आपण जे केलं इथे काम आहे ते लोकांपर्यंत पोचावं, ते शहरापर्यंत पोचावं, जगभरात पोचावं, असा माझा एक छोटासा उद्देश आहे. तुम्ही छान केलं, दहिसर कनेक्ट, दापोली कनेक्ट आणि विद्यापीठ कनेक्ट केलंय. कोकण कृषी विद्यापीठ कनेक्ट, थँक्यू. आपण भविष्यामध्ये राहू. थँक्यू सो मच सरांनी एवढा वेळ दिला. नमस्कार सर, नमस्कार. मी भूषण नेमळेकर, दहिसर कनेक्टच्या आणि दापोली कनेक्टच्या वतीने डायरेक्टर एक्सटेन्शन एज्युकेशन सावंतसाहेब यांच्याबरोबर आता जोडला गेलो आहे. नमस्कार. आणि सावंतसाहेब आपल्याला सांगतील थोडं त्यांच्या म्हणजे मताप्रमाणे की व्हॉट एक्झॅक्टली इज कमवा आणि शिका आणि त्यांचं त्यांनी कसं कॉन्सेप्ट हे केलं व्हिज्युअलाइज आणि पुढे त्यांचं तुमचं काय प्लॅन आहे सर. नमस्कार. या ठिकाणी आत्ता जे सर म्हणाले, नेमळेकर सर म्हणाले, तसे आमचे विद्यार्थी काही स्वतः कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत
काही त्यांची प्रक्रियायुक्त पदार्थ आहेत त्याची विक्री करतायत किंवा इतर काही उत्पादन आहेत शेतीमध्ये त्याची विक्री करतायत. खरं तर आमच्याकडे हा जो अभ्यासक्रम आहे 4 वर्षाचा अभ्यासक्रम आहे शेतीमधला BSc कृषी असा हा अभ्यासक्रम, त्यामध्ये अशी अपेक्षित आहे की विद्यार्थ्यांनी नोकरी न मागता इतरांना नोकरी द्यावी अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये पहिले 3 वर्ष विद्यार्थी काही अभ्यासक्रम त्यांचा बौद्धिक आणि प्रात्यक्षिक शिकतात आणि 4थ्या वर्षी 6 महिन्याच्या कालावधीसाठी ते प्रत्यक्ष गावात जातात, शेतकऱ्यांबरोबर काम करतात आणि पुढचे 6 महिने म्हणजे 1 सत्र ते एखाद्या कमर्शियल प्रोजेक्टमध्ये काम करतात. आणि अशा तऱ्हेने आम्ही त्यांना व्यावसायिक ज्या कौशल्य आहेत ती शिकवत असतो की जेणेकरून पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा व्यवसाय करावा. आता यामध्ये आता हा जो विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन म्हणजे जास्तीत जास्त मार्केटिंग, आजकाल मार्केटिंग महत्त्वाचं झालं आहे म्हणजे उत्पादन होतं परंतु त्याचं विपणन कसं करावं हे जरा कौशल्य आहे आणि ते जर शिकले तर ते बाजारात किंवा उद्योगात स्थिर सावर राहू शकतात. त्यामुळे काही विद्यार्थी ह्यामध्ये जे इंटरेस्टेड होते आवड ज्यांना आहे ते त्यांनी पुढाकार घेतला आणि मग ते आमच्याकडे अप्रोच झाले की सर आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. एक दापोली असं एक ठिकाण आहे की चांगलं पर्यटन स्थळ आहे, अनेक ठिकाणाहून लोक इथे येतात. ह्या विशेषतः ह्या डिसेंबरच्या शेवटच्या कालावधीत इथे खूप गर्दी असते पर्यटकांची आणि मग त्या पर्यटकांना शेती म्हणजे काय, शेतीमधलं काय काय उत्पादनं होतात ह्याची थोडीशी माहिती व्हावी, आमचं कृषी विद्यापीठ काय करतं, शेतीमध्ये या ठिकाणी काय काय सोयी आहेत या तंत्रज्ञानाबाबत ह्याची माहिती व्हावी ह्या उद्देशाने ह्या विद्यार्थ्यांनी इथे एक स्टॉल उभारणी केलेली आहे ज्याच्यामध्ये ते काही शेतकऱ्यांची उत्पादनंसुद्धा या ठिकाणी विक्री करत आहेत. म्हणजे समजा इथे पर्यटक आले त्यांना प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतावर जाणं शक्य होणार नाही, मग त्यांच्याकडून त्यांची उत्पादनं आहेत ती या ठिकाणी त्यांनी ठेवलेली आहेत आणि त्यातून ते त्याची विक्री करून काही माफक प्रमाणात नफा कमवत आहेत, कारण काही शेवटी त्यांचे कष्ट आहेत आणि त्यामुळे ते कमवत आहेत. आणि पुढे जाऊन हे विद्यार्थी ही जी जर कौशल्य शिकले तर स्वतःचं काहीतरी ते सुरू करू शकतील, कारण आजकाल बऱ्याच योजना आहेत, स्टार्टअप आहेत ज्याच्याकडून गव्हर्नमेंटकडून फंडिंग मिळतं किंवा आमच्याकडे मॅनेज नावाची एक संस्था आहे हैदराबादला म्हणजे नॅशनल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट फॉर ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन मॅनेजमेंट अशी, की ज्या ठिकाणी फक्त एक योजना आहे गव्हर्नमेंटची की ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस म्हणजे त्यांनी स्वतःचं चिकित्सालय उपकरण करावं किंवा त्यांनी स्वतःचा कृषीचा व्यवसाय सुरू करावा यासाठी प्रशिक्षण दिलं जातं आणि ही योजना फक्त BSc म्हणजे आमचे कृषी पदवीधरच त्याचा फायदा घेऊ शकतात आणि त्यामध्ये त्यांना समजा 4% दराने सवलतीच्या दराने व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. मग असे जर पुढे फायदे घ्यायचे असतील तर त्यांना ही बेसिक स्किल्स मार्केटिंगची किंवा गिराईक कसं हाताळावं की लोकांना कसं आकर्षित आपल्याकडे करावं हे माहिती असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने थोडंसं आम्ही पण त्यांना थोडासा सपोर्ट केला की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना खरोखर कळावं. आता या ठिकाणी जो स्टॉल मांडला आहे त्याची उभारणीसुद्धा स्वतः विद्यार्थ्यांनी केली आहे. रात्रीची आम्ही साहित्य दिलं पण ते साहित्य आणलं त्याची उभारणी केली. आता सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते त्याचा नीट रेकॉर्ड पण ठेवत आहेत, हिशोब पण ठेवत आहेत, त्यांना नोंद होई ठेवणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला किती विकलं आणि किती प्रॉफिट झालं, कुठल्या मालाला किती प्रतिसाद मिळाला हे कळणं, मग त्यासाठी त्याचं रेकॉर्ड पण ते ठेवत आहेत. अशा रीतीने त्यांची जी कौशल्य आहेत ती विकसित होत आहेत. जे विद्यार्थी थोडेसे सुप्त आहेत ते पण पुढे हे बघितल्यानंतर पुढे येत आहेत की नाही नाही हे करत आहेत म्हणजे मला पण करायला पाहिजे, त्यामुळे थोडंसं अवेअरनेस क्रिएट होतोय आणि निश्चितच येणाऱ्या पर्यटकांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे अशा तऱ्हेने हा यांचा प्रकल्प आहे. सुंदर सर. म्हणजे मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आपण फक्त शहरापुरतं बघतो पण जेव्हा आम्ही दापोलीला येतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या गावाकडे देखील किती सुंदर अशा योजना आहेत की जे मुलांना ट्रेन करतात आणि पुढे हीच मुलं आपल्याला दूरवरचं जेवण ज्याला आपण म्हणतो ना की आपलं राईस आहेत एव्हरीथिंग व्हॉट इज देअर म्हणजे इव्हन दही किंवा इतर जे काही बाय प्रोडक्ट्स आहेत त्याच्याबद्दल देखील इकडे त्यांना कोल्ड स्टोरेज वगैरे त्यांचं ट्रेनिंग दिलं जातं. तर सावंत साहेब तुम्ही एवढं छान म्हणतात ना त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन दिली तर मी अशी रिक्वेस्ट करेन आपल्या शहरातल्या मुलांना विशेषतः दहिसर वगैरे भागातल्या की त्यांनी त्यांची सहल नाही पण एक टुरिझम किंवा इको टुरिझम करता इथे त्यांनी व्हिजिट करावं, तुमच्याशी किंवा तुमच्या जे कलीग्स आहेत त्यांच्याशी संपर्क करावा आणि त्यांना शिकता येईल अशा काही गोष्टी, तुमचं काय म्हणणं? निश्चितच जी शहरातली मुलं आहेत म्हणजे आमच्याकडे आत्ता जर तसं बघितलं तर हा जो प्रवेश दिला जातो आमच्या अभ्यासक्रमांना कृषी अभ्यासक्रमांना 12वी सायन्स ही अट आहे आणि आता CET CL जो महाराष्ट्राचा आहे तर तो एक सामायिक परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात.
शहरातल्या मुलांचा सुद्धा कल आजकाल ह्या ठिकाणी आहे. कारण शेती क्षेत्र हे असं आहे की ते त्याला म्हणजे कोरोनाच्या काळात आम्ही विशिष्ट अनुभवलं की शेती क्षेत्रात रिसेशन आलं नाही, बाकी सगळ्या गोष्टी बंद होत्या पण शेती क्षेत्र चालू होतं. साहजिकच निश्चितच जसं आता सर म्हणाले की आपला पोटापाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी करू शकू पण पोटापाण्या नसेल तर 100%. त्यामुळे शेती क्षेत्राला निश्चितच वाव आहे. फक्त ती नेमकी अचूक जागा शोधणं, आपल्याला कुठे नेमकं करिअर करता येईल ते महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी शहरातल्या विद्यार्थ्यांना निश्चितच एक आवाहन करेल की त्यांनी जरूर ह्या ठिकाणी भेट द्यावी. इथे आल्यानंतर आमच्या कृषी विद्यापीठाचं कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आहे अगदी दापोली रस्त्याच्या लगत ठिकाणी, मुख्य रस्त्याच्या लगत. त्या ठिकाणी आल्यानंतर जर भेट दिली तर या ठिकाणी आत्ताच जसं आपण बघितलं प्रदर्शन मांडलेलं आहे, म्हणजे आमच्या ज्या उपलब्धी आहे आम्ही जे काही गेल्या 50 वर्षात केलं आहे हे थोडक्यात या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे प्रदर्शनाच्या स्वरूपात. ते बघितल्यानंतर एकंदर ओव्हरऑल एक अंदाज येतो की या विद्यापीठात कशा प्रकारचं काम चाललं आहे. आणि नंतर आमचं एक जवळजवळ 200 हेक्टर क्षेत्रावर दापोलीमध्ये आमचं प्रक्षेत्र आहे, विविध उपक्रम चालू आहे, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला भेटी देता येतील. आणि जर विशेषतः 12वी सायन्सचे विद्यार्थी असतील किंवा 11वी 12वीला असतानाच तुम्ही जर भेट दिली तर तुमचं हे नवीन क्षेत्र तुम्हाला कशाप्रकारे पुढे उपयोगात आणता येईल याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे पालकांनी पण पर्यटक ज्यावेळी दापोलीत येतात त्यांनी जरूर आमच्या कृषी विद्यापीठाला भेट द्यावी की जेणेकरून त्यांना त्यांच्या मुलांसाठी किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी किंवा त्यांच्या मित्रांच्या मुलांसाठी हे सुचवता येईल की कृषी हा अभ्यासक्रम आहे, त्या ठिकाणी निश्चितच आपण जाऊ शकतो. कारण काय आजकाल मेडिकल इंजिनिअरिंग सगळंच माहिती आहे पण हे क्षेत्र फार कमी जणांना माहिती आहे, कोकणातल्या विशेषतः कोकणातल्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यांनी याचा जरूर फायदा घ्यावा. आमच्याकडे विविध प्रकारचे एक 9 अभ्यासक्रम आहेत की जे पदवीपूर्व शिक्षण ज्याच्यामध्ये आपल्याला घेता येतं, म्हणजे BSc कृषी आहे, BSc उद्यानविद्या आहे, वनशास्त्र आहे, मत्स्यशास्त्र आहे, त्यानंतर म्हणजे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट ज्याला म्हणतात, कृषी विपणन आहे, गृहविज्ञान आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे अभ्यासक्रम, जैवतंत्रज्ञान आहे अशा प्रकार आणि कृषी अभियांत्रिकी अशा प्रकारचे विविध अभ्यासक्रम सुरू आहेत की ज्याच्यामध्ये त्यांना प्रवेश घेता येईल. आणि पुढे आपलं हे 4 वर्षाचे अभ्यासक्रम आहेत आणि विशेषतः शासनाने हे व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित केलेले आहे. म्हणजे व्यावसायिक अभ्यासक्रम जसं मेडिकल इंजिनिअरिंग दर्जा आहे तसाच आमच्या कृषी अभ्यासक्रमांना शासनाने दर्जा दिलेला आहे. त्यामुळे त्यांना मिळताना जी मिळणारी स्कॉलरशिप असेल, शिष्यवृत्ती असेल, ती त्याच उच्च प्रतीची असते. सुंदर तुम्ही माहिती दिलीत. माझ्या सगळे जे दहिसर कनेक्टवरती आणि दापोली कनेक्टवरती जे व्ह्युअर्स आहेत, पालक आहेत किंवा स्टुडंट्स आहेत, त्यांना मी आवाहन करतो किंवा रिक्वेस्ट करतो की जरूर तुम्ही सरांनी सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर जे आहेत आपल्या इकडचे मी देऊन ठेवीन, तर तुम्ही स्वतः डायरेक्टली या. पण माझं असं एक मत होतं की आपण ह्या युनिव्हर्सिटीशी संलग्न व्हा, तुम्हाला निश्चितपणे फायदा होईल. थँक्यू सर तुम्ही वेळ दिल्याबद्दल. धन्यवाद. नमस्कार. मी वालावलकर विश्वनाथ जे आहे त्यांच्याबरोबर आहे. विश्वनाथ वालावलकर, नमस्कार. ही इज अ स्टुडंट ऑफ दिस युनिव्हर्सिटी, ज्याला आपण ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी म्हणतो. आणि इकडे जे स्टॉल आहे, मी मगासपासून जो रेफरन्स देत आहे की कमवा आणि शिका ह्या कॉन्सेप्टखाली ही इज गोइंग टू स्पीक अबाउट इट. तर तुम्ही थोडं आधी बघून घ्या कसं काय आहे, लोकांचा देखील रेस्पॉन्स किती चांगला आहे, स्टुडंट्स किती चांगले आहे, त्यांना एक्सप्लेन करून सांगतायत. तर विश्वनाथ, तुम्ही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या वर्ड्समध्ये सांगू शकता की एक्झॅक्टली तुम्ही कसं करताय आणि तुम्हाला ह्याच्यामधनं काय फायदा होतो? सर, मुळात संकल्पनेपासून सुरू करू का? हो, अगदी चालेल. तर संकल्पना अशी होती की बऱ्याच वेळा आपण शिक्षण घेतो पण आता बघू शकतो अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणावर वाढत आहे, रोजगार निर्माणच होत नाही अशी बऱ्याच जणांची तक्रार आहे. तर या निमित्ताने जो ॲग्रिकल्चरचा सिलेबस डिझाईन केलेला आहे त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे पहिली 3 एकूण 4 वर्षाची डिग्री आहे, त्यातली पहिली 3 वर्ष असतात ती पूर्णपणे एज्युकेशनमध्ये असतात आणि शेवटचं वर्ष असतं त्यातल्या पहिल्या सेमिस्टरमध्ये रावे असतो, म्हणजे रुरल ॲग्रिकल्चर वर्क एक्सपिरियन्स. म्हणजे एका गावामध्ये जायचं, तिकडच्या ज्या काही संकल्पना आहेत तिकडे ॲग्रिकल्चरबद्दल जागृती करायची युनिव्हर्सिटीचा ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून. आणि हा पार्ट आमचा झाला. आम्ही कर्जतला होतो पहिले 6 महिने आणि आता जो पुढचा भाग असतो नेक्स्ट सेमिस्टर तो असतो ELM, दॅट इज एक्सपिरियन्शियल लर्निंग प्रोग्राम. तर त्याच अंडर वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत, एकूण आपल्याकडे 10 मॉड्यूल्स आहेत आणि पेअरमध्ये आहेत प्रत्येक मॉड्यूल, त्यामुळे एकूण 5 ग्रुप्स आहेत. त्या 5 ग्रुप्समध्ये साधारण 15-15 विद्यार्थी प्रत्येक मॉड्यूलमध्ये आहेत. तर मॉड्यूलचा मेन उद्दिष्ट हाच आहे की आंतरप्रनरशिप डेव्हलपमेंट, म्हणजे जास्तीत जास्त रोजगार निर्माण करणारे झाले तर रोजगार निर्माण होणार.
त्याच उद्देशाने आम्ही हे सुरू केलेलं आहोत जे ELM आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची आमचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर सावंत सर, डॉक्टर प्रमोद सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे डॉक्टर वरवडेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सुरू केलं. आणि आम्ही ही परवानगी मागण्यासाठी आमचे जे सहयोगी अधिष्ठाता आहेत माननीय डॉक्टर देसाई सर त्यांच्याकडे फक्त सरांच्या संकल्पना कानावर घातली की सर असं असं करायचं आहे. सरांनी कोणत्याही क्षणाचा विलंब न करता बोलले सर ठीक आहे चालेल, आणि रिठे सरांना आमचे गाईड म्हणून नेले. मुळात ही संकल्पना होती ती डॉक्टर महेश कुलकर्णी सरांनी आमच्यासमोर मांडली होती की जर अशा प्रकारे आपण एखादे एक्सपिडिशन घेऊ शकलो की हा जो कालावधी आहे हा 30 कालावधी आहे, म्हणजे जवळजवळ आम्ही कालपासून इकडे आहोत तर भरपूर रिस्पॉन्स चांगल्या प्रकारे आहेत. इकडे कर्दे असेल, आंजर्ले असेल, भरपूर पर्यटक इकडे येतात, मग ते त्यानिमित्ताने इकडे येतात, काही खरेदी करतात. आणि सगळ्यात जो एक्सपिरियन्स म्हणायचा की आम्ही इथे काय मिळवतो, तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी जे पैसे वगैरे लागतात ते तर नक्कीच मिळतात, त्यासोबत जो कुठेच मिळत नाही तर एक्सपिरियन्स मिळतो की कस्टमरशी कसं बोलावं, त्यांच्या काय काय रिक्वायरमेंट्स असतात, कोणत्या प्रॉडक्टला सेलिंग चांगलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल काही काही वडी वगैरे आहेत त्यांना सेलिंग तेवढं चांगलं नाही, मग पुढे हेच विद्यार्थी जे आमचे आहेत ते प्रॉडक्शनमध्ये गेले मग त्यांना समजेल की बाबा अमुक अमुक प्रॉडक्शन जर मॅक्झिमम ठेवलं दॅट इज द इकॉनॉमिक कशी चालते, त्या पद इकॉनॉमिकल जी काही डिमांड आहे डिमांड सप्लाय रेशो कसा ठेवा त्यासाठी हा त्यांना एक्सपिरियन्स घेण्यासाठी आहे. आता आमच्यासोबत थर्ड इयरचे पण स्टुडंट आहेत, सेकंड इयरचे पण स्टुडंट्स आहेत आणि ते पण एक्सपिरियन्स घेतात. मग काही त्यांच्या चुका झाल्या तर त्यांना आम्ही सांगतो आणि आमच्या चुका झाल्या तर सांगण्यासाठी सर आहेत. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे एकूण मुळात स्वावलंबी व्हावं किंवा बिझनेस एंटरप्रेनरशिप जी आहे ती डेव्हलप व्हावी असं एक तुमच्या प्रकल्पामध्ये दिसून येते. येस. आणि मी हे मुद्दाम का एम्फसाईज करतो आपल्या मुंबईच्या स्टुडंट्सना विशेषतः की त्यांनी इथे यावं किंवा पेरेंट्सनी की त्यांनी येऊन हे सगळे असे प्रोजेक्ट्स पाहावे. आणि आपण ज्याला आपण म्हणतो शेती करणं किंवा हे जे प्रोडक्ट्स आहेत हे आपल्याला इकडनंच मिळतात विलेजेस म्हणा किंवा असं टू टायर सिटीजमध्ये, तर त्याच्याबद्दल जाणकारी मिळवण्याकरता मी इनफॅक्ट सावंत सरांना देखील म्हणालो आणि रिटेल सरांना पण म्हणतो देसाई सरांना म्हणालो की आपले जे विद्यार्थी आणि पेरेंट्स आहेत त्यांनी इथे टूर करावी, व्हिजिट करावी, तुमच्यासारख्या लोकांकडनं गायडन्स घ्यावा आणि त्याचा कसा म्हणतात ना उपयोग करता येईल इव्हन शहरामध्ये आणि कनेक्ट करता येईल बिटवीन द सिटी अँड यु नो टू टायर सिटीज लाईक दापोली, ते आपण माझा एक म्हणत ना छोटासा. म्हणजे सांगायचं झालं तर युनिव्हर्सिटीचे मेन 3 पिलर असतात. पहिलं असतं जे एज्युकेशन असतं जे आम्ही सगळे घेतो की आता मुळात हे प्रॉडक्ट्स कसे बनवायचे, त्याचे FSI काही काय बोलतात ज्याला रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स कशा आहेत, त्यानंतर प्रॉडक्ट. आता आपल्याकडे हे प्रॉडक्ट्स अवेलेबल आहेत, लस्सी असेल, त्यानंतर मिल्कशेक्स असतील, हे आपले विद्यार्थी बनवतात त्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, दॅट इज अंडर एज्युकेशन. दुसरा जो विषय आहे तो आहे एक्सटेन्शन किंवा आणि तिसरा आहे तो रिसर्च आहे. मग रिसर्च म्हणजे काय, नक्की मुळात आपल्याकडे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सला कसं फेस करावं त्यासाठी नवीन जे संशोधन केलं जातं तो रिसर्च पार्ट आहे. बरं. आणि ज्यावेळी एखाद्या गोष्टीचा रिसर्च होतो तो फक्त तिथपर्यंत थांबून उपयोग नाही तर तो शेतकऱ्यांपर्यंत पोचला पाहिजे किंवा ज्या कम्युनिटीजसाठी आपण तो रिसर्च केला त्यांच्यापर्यंत पोचला पाहिजे, त्याच्यासाठी एक्सटेन्शन म्हणून फील्ड. बरं. मग हे जे काही उपक्रम आहेत हे तसे पाहायला गेले तर एक्सटेन्शन फील्ड अंडर येतात. आता जवळजवळ बऱ्याच ज्या काही मुंबईच्या पुणे मागेच आम्ही एक कॉलेज होतं साधारण ते आपलं विक्टोरिया टर्मिनल्स म्हणजे आपलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स तिथून आले होते, मग त्यांना आम्ही टूर पूर्ण गाईड केली. सेंट झेवियर्स वगैरे, सेंट झेवियर FC कॉलेज समथिंग, हां, मग ते आले होते, मग त्यांना पूर्ण माहिती दिली की मुलं अजून पण आम्हाला कनेक्ट आहेत किंवा त्यांचे जे काही प्रोजेक्ट आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला विचारतात वगैरे. सो अशा प्रकारे बऱ्याचशा व्हिजिट होतात आणि युनिव्हर्सिटी खूप चांगल्या प्रकारे ते काम करत आहेत आणि प्रॉडक्ट्सचं म्हणायचं तर प्रॉडक्ट्स पण खूप चांगल्या प्रकारे सेल होत आहेत, त्यामुळे रिस्पॉन्स पण खूप चांगला आहे. आणि शहरातली लोक इकडे काय यायला पाहिजे की नक्की त्यांच्याकडे क्वालिटी प्रॉडक्ट जात नाही, प्रॉडक्ट सेल होतात, मग जी क्वालिटी आहे ती इथेच आहे. मग आपल्याकडे काय होतं की
युनिव्हर्सिटी ट्रेनिंग अरेंज करते, मग वेगवेगळे शेतकरी असतील ते त्याचा लाभ घेतात. तर मुळात जो सोर्स आहे तो फार्मर आहे. त्या फार्मरने जर प्रोसेसिंग केलं तर तोच प्रोड्युसर बनतो. सो एक सायकल ब्रेक होतो आणि त्यामुळे जास्तीत जास्त जे मार्जिन आहे ते फार्मरला मिळतं या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जातो. आणि आम्ही जास्तीत जास्त प्रॉडक्ट्स जे आहेत ते युनिव्हर्सिटीचेच आहेत, पण काही ठराविक जे प्रॉडक्ट्स आहेत जे युनिव्हर्सिटीत ट्रेनिंग देते पण मॅन्युफॅक्चर करत नाही, मग ते असे ट्रेनिंग घेतलेले फार्मर आहेत त्यांच्याकडून कन्झ्युम करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर अतिशय डिटेलमध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे. तर आय एम सो थँकफुल ऑन बिहाफ ऑफ दैसर कनेक्ट आणि दापोली कनेक्ट. आय एम व्हेरी ग्रेटफुल दॅट तुम्ही तुमचा वेळ दिला. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. दोन हे दिले विकले.